आत मध्ये होताना पाहायला मिळेल. दोन धाबेने धावफलकावरती वाढ होते, धावफल पुढे सरसावतोय. 18 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. जो संघ कमीत कमी चुका करेल तो संघ इथे मात्र विजयी होताना पाहायला. हॅलो, त्या परिस्थितीत आपण पाहतोय पंचाने दंडित केले, दोन्ही हात जमिनी समांतर करत वाईटचा इशारा आमच्यापर्यंत कळलेला आहे. अवांतर धावेने धावफलकावरती वाढ होताना इथे पाहायला मिळेल. 19 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये रॉयल क्रिकेट क्लब हजगी संघाकडून इथे पहायला मिळत आहेत. यापुढे साकू टप्प्याचा मॅग्निफिसंट षटकार. धन्यवाद. आता आवाजामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही. 25 धावा धावफलकावरती ते पाहायला पडत आहे. षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. यापुढे समोरच्या दिशेला डान्सिंग डाऊन द विकेट लागो पाठचा दुसरा षटक. जाऊन विचारा सोमेश बेरड हे नाव. येस, धावफलकावरती आपण पाहतोय दोन चेंडू लागोपाठचे इथे बघा. दोन षटकामध्ये आपण पाहिलं पॉवर प्लेला इथे मॅक्सिमाइज केलं गेलं आणि तब्बल 1-31 हवा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. इथे जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर जर नजर टाकली तर ऑन साईडच्या दिशेला तीन क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग, कव कॉर्नर आणि लॉंग ऑन. तसेच ऑफसाईडच्या दिशेला जर तुम्ही नजर टाकली तर लॉंग चांगला होणं गरजेचं आहे. आता पाहायचंय, सुरुवात तर चांगली झाली, आता इथे शेवट चांगला होईल का. 31 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. चला वेळ वाचवा दादानो, तब्बल 7 सामने आजच्या या रात्रीत आपल्याला खेळवायचे आहेत. खरं तर दुसरा दिवस उजडणार आहे, तारीख चेंज होणार आहे, पण आजच्या रात्रीत सामना इथे होताना पाहायला मिळेल. उपस्थित सर्व दर्दी प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. यापुढेच भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेट कट स्क्वेअर कट करण्याचं करतं त्या ठिकाणी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. यानंतर होणाऱ्या दोन्ही टीमनी कृपया समलोचक कक्षाशी या ठिकाणी संपर्क साधा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय नंदकुमार यांच्या वतीने पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव आहे. यामुळे इन साइड शुभी कट चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये मिनी बाउंड्री 2 धावा. डबल तिरी 33 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यापुढे आपण पाहतोय ऑन साईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला तिथे ऑफसाईडच्या दिशेला. स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. फेकी सुरेख, दरम्यान एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली. एका धावेने जर आपण पाहिलं तर धावफलकावरती तब्बल 34 धावा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस असताना
मित्रांनो, आज खरंतर आयोजकांची मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. उज्यावेळेस काय फटकाय जबरदस्त आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षकाला दिलाय चेंडू निघून गेला, चेंडू फरार चौकार. डीजे महाराज आपण पाहतोय 38 धावा धावपळकावरती आहेत. मित्रांनो, या षटकानंतर आमचे गुरुवर्य दीपकजी मंडले सर या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये जॉईन होताना पाहायला मिळतील. कित्येक प्रेक्षक खरंतर सर आतुरतेने तुमच्या आवाजाची वाट पाहत आहेत. हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असं कुठलं गाव नाही जिथे समालोचक कक्षामधील इतरांना किंवा खेळाडूंना प्रेक्षकांना दीपकजी मंडले हे नाव माहीत नसेल. असे आमचे गुरुवर्य या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. खर तर जो सेटअप आहे ना, युट्यूब लाईव्हचा जो सेटअप आहे, त्यांचे सर्वे सर्वा सर आहेत. शशी सर, आत्ताच्या किती धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये? 22 स्वरूपात ना? येस. आमचे खिजीरभाई तांबोळी खरंतर क्रिकेटच्या माध्यमातून स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. सर, जय बिरूची जोडी आहे जिथे शशी सर असतात तिथे खिजीरभाई तांबोळी असतात, आणि बऱ्याचशा स्पर्धा आम्ही सोबतच केलेल्या आहेत. त्यामुळे आता जय गुरु सोबत तिसरं नाव कोण असेल हे मला माहित नाही. अमर अकबर आहे ना अँथनी, त्यातला अँथनी मी आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, यानंतर समालोचक कक्षामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. मित्रांनो, ऐकतच राहावं इतकं सुंदर समालोचन करण्यासाठी सरांना माहिरत प्राप्त आहे. आणि आमचे युवा नेते नितीन आबा कवटळे आयुब सर सुद्धा आवर्जून या ठिकाणी वाट पाहत आहेत. सर कधी कॉमेंट्री साठी येतील? ओहो, स्टेप आउट केलाय. यावेळेस इनसाइड ऑफ ओव्हर कव्हर क्षेत्रक्षा डोक्याच्या वरून नव्हे तर आउट ऑफ द पार्क, एक बिग ब्लास्ट षटकार. माझ्या रमी ऍपवर डेटा आणि ट्रान्झॅक्शन साठी शुभागमन होतोय. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊया मित्रांनो या स्पर्धेसाठी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धेसाठी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये उपस्थित आहेत. या सर, परत एकदा अगदी हृदयाच्या अंतकरणातून तुमचं हार्दिक असं स्वागत आहे. सचिन धन्यवाद. खर तर तुम्ही एवढं कौतुक केलं आणि कौतुक केल्यानंतर जबाबदारी वाढते असं आपण नेहमी म्हणत असतो. पहिल्यांदा मला वाटतं आयुष्यामध्ये या तपसे चिंचोली गावामध्ये मी आलो असेल, आणि आयुष्यात पहिल्यांदा मी 7.5 तास ड्रायव्हिंग केले हाही विक्रम आज माझ्या नावावर जमा झाला असेल, कारण एवढं मी ड्रायव्हिंग कधी आयुष्यात केलं नाही. गोलंदाजाचं नाव कृपया कळवा. मैराज. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सुंदर असा सामना सुरू आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. 34 षटकांचा खेळ संपला. 146 धावा धाव फलकावरती आहेत. सचिन कोल्हे हा माणूस खरंतर आम्हाला इथपर्यंत घेऊन आला. हा शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, विकेट किपरच्या हातात चेंडू गेला. निर्धाव असेल. आणि खरं तर 3 वर्षांपासून सचिन मागे लागला होता. सर, माझ्या गावाकडे या, गावाकडे या. आज मला वाटतं 3 वर्षानंतर तो मुहूर्त लाभला. आणि खरं तर 2 ठिकाणी आमच्या क्रिक लाईफ टीमला सचिननं संधी दिली. बॅकफुटला चेंडू हवेमध्ये उंच खेळला डी पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिकडे थोडीशी चूक, हातात चेंडू सटकलाय. 2 धावा तोपर्यंत पळून पूर्ण केल्या. धावांसाठी पळापळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडीशी गडबड मैदानाच्या आतमध्ये, वारंवार चुका होत आहेत. आणि इथे 3री धाव सुद्धा पळून पूर्ण केली गेली. मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे. आयुष्यामध्ये चूक करत नाही असा माणूस तुम्हाला भेटणार नाही. स्वामी विवेकानंद मुन्ना भाऊ एका ठिकाणी सांगतात, आयुष्यामध्ये तुम्हाला जर कोणी मनुष्य भेटला आणि त्यांना जर सांगितलं मी कधीच चुकत नाही, तर त्या माणसाला चुकून सुद्धा परत भेटू नका. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. त्यामुळे चुका कोण करणार असं नाही. कुठलाही गोलंदाज तिकडे किंवा क्षेत्ररक्षक हातातनं चेंडू सोडायचा म्हणून तो येत नाही. दफलकावरती धाव आहेत त्या 49 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती बॅटिंग टीम पोहोचते. आणि याच बरोबर पॉवरफुल फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं भिरकावून दिलेला बुलंदी षटकार. 6 धावा. यार कमालीचा जोक मारलाय पाजी. वर चालणाऱ्या ऍडची
त्या ऍड्स अगोदर येतात, जाहिरात फार गरजेची आहे. द फलकावरती धाव आहे, त्या 55 अर्धशतक पूर्ण होते ते मात्र बॅटिंग टीमचं. सुंदर काम डीजेंच्या माध्यमातून होत आहे. वाजवणे आणि वाजवण्यामध्ये फरक आहे, तो जसा त्याला माहिती आहे. त्यांचं वाजवणं वेगळं आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखाद्याचं आयुष्य वाजवणं वेगळं, परंतु ते चांगलं काम करतात. त्यांचं कौतुक जाव्या मैदानाच्या आतमध्ये. 55 धावा धाव फलकावरते. परत एकदा चेंडू ऑन साईडला, लॉंग ऑन लास्ट, एक गोळी सारखा चेंडू. सरकार पोहोचत आहेत वैयक्तिक 40 धावांवरती. 10 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. दफलकावरती धाव आहेत, 1-61 धावा, 5 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. एक जबरदस्त खेळी मुन्शी मैदानाच्या आतमध्ये करतायत. पावे अर्धशतक पूर्ण करणार का यावेळेस? परत एकदा मला वाटतं आज 6वा षटकार असेल का. चेंडू गेलाय, लाइटिंग टॉवरिंग षटकार, लाइट टॉवर. धावधाव फलकावरती 46 वर मुन्शी पोहोचत आहेत. इम्तियाज या ठिकाणी, इम्तियाज मुन्शी त्यांचा आडनाव आहे, हरकत नाही. नावांच्या बऱ्याचशा गमती जमते आहेत. इथे अख्खा सचिन शेजारी बसलाय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. परत एकदा याच बरोबर अर्धशतक पूर्ण होतं इम्तियाज. 52 धावा, नरसिंह चषकातला पहिला. तुमचे तरीकाने फॅन आहेत. मी आयुष्यामध्ये एक गोष्ट सचिन नेहमी सगळ्यांना सांगत असतो, घरात फॅन नसला तरी चालेल, पण जगात तुमचे फॅन असणं फार गरजेचं आहे. जगातला घरातला फॅन एकवेळ नसेल तरी हरकत नाही, पण जगामध्ये जिकडे तिकडे तुमचे फॅन पाहिजेत, ज्यांच्यामुळे तुम्हाला गारवा मिळतो, प्रेमाचा गारवा मिळतो. आणि आमच्या मुन्ना भाईंचं मी खरं तर कौतुक करेल, त्यांनी सांगितलं माझ्याबरोबर फोटो घेतला. एक गोष्ट आयुष्यात मी तुम्हाला नेहमी सांगेल, कॅमेऱ्यामध्ये फोटो चांगला येतो. इकडे आमचे स्कोररही प्रयत्न करतायत, कॅमेऱ्यामध्ये फोटो चांगला येतो, इमेज मात्र स्वतःची स्वतः बनवावी लागते. इमेज कधी कॅमेऱ्यात बनत नाही. इमेज ही मेहनतीनं, इमेज ही कष्टानं बनवावी लागते, कॅमेऱ्यात फक्त फोटो सुंदर येतो, हरकत नाही. त्यांनी सुद्धा सेल्फी घेतली, हल्लीचा काळ सेल्फीचा आहे आणि तो फार महत्वाचा आहे. धावफलकावरती आपण पाहतोय, धावफलकावरती धाव आहेत त्या माझ्या स्कोरर मित्राकडे होत्या 73 धाव्याकडेच्या मोबदल्यामध्ये, ज्यामध्ये इम्तियाज यांच्या 10 भेदक चौफेर टोलेबाजी करणाऱ्या 52 धावा त्यामध्ये आहेत. एका बाजूनं गोलंदाजासाठी नक्कीच आपण पाहतोय. आकाश गोलंदाजी मार्क वरती येतोय, फार सुंदर कामगिरी करावं लागेल आकाशला. इम्तियाजांनी आपल्या टीमसाठी जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. परत एकदा बॅकफुटला चेंडू, आईमध्ये खेळला डीप एक्ट्रा, तरीका एक्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे झाड आडवं आलं. नाही का, मी एक गोष्ट नेहमी सचिन सांगत असतो, आयुष्यामध्ये तुम्हाला जर प्रेम करायचं झालं तर ते झाडावर करा, झाडाखाली करू नका. झाडावर प्रेम करणं काय, झाडाखाली प्रेम करणं आहे. सगळी जनता, हे जनता जनार्दन आहे, पब्लिक आहे, सब जाणती आहे कुणावरती प्रेम कुठं कसं करावं, जनतेने ठरवायचं. शॉर्ट पिच चेंडू होता, झपकन मागे येऊन गेला. विकेट किपर लाडवताना हरकत झाली. पंचांनी दोन्ही जमिनीला समांतर केले, अवांतर धावांचा इशारा केलाय. वाईडचा तरीकाने आपण धावफलकावरती वाढेल. अवांतरच्या रूपाने 76 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5वा मैदानात सुरू असताना एक सुंदर खेळ. नरसिंह चषक 2024 या कपसे तपसे चिंचोली गावामध्ये. परत येतात वाईट बॉल, सलग 2 वाईट चेंडू येतात. अवंतरच्या साह्यानं मात्र धावफलक पुढे जातोय. 77 धावा धावफलकावरती. इम्तियाज 12 चेंडू 52 खेळतायत. संग्राम 10 चेंडू 12 धावांवरती नाबाद खेळतायत. गोलंदाजी मार्कवरती आकाश सूर्यवंशी, नावाप्रमाणे काम करून दाखवावं लागेल. आकाश या नावामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. बॅकफुटला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये. मला वाटतं आज तिकडे पान चिंचोलीमध्ये आमच्या मुन्नाभाई कांबळे यांनी भीम पराक्रम करून दाखवलाय. 6 चेंडूमध्ये 1 धावीची गरज असताना मेडन ओव्हर टाकली त्यांनी. सांगेल पुढची गंमत मी तुम्हाला.
परत एकदा चिंडू थोडासा मागे जातोय, परत एकदा वाईट बॉल येतोय. तुम्हाला असं वाटेल आम्ही तिकडे बघायला कोणीच नव्हतो, परंतु हरकत नाही, तुम्ही नुसतं युट्यूबवर जा आणि तिथे फक्त तुम्ही मुन्ना कांबळे बॉलिंग म्हणून टाका, तुम्हाला ते तिकडे युट्यूबवरती क्लिप वेगळी पाहायला मिळेल. क्रिकलॅबच्या माध्यमातून अमित भुजबळ सरांनी टीम तिकडे काम करत आहे, सचिनचं घर मी आभार मानेल, तिकडे सुद्धा त्यांनी आम्हाला संधी दिलेली. व्हाईट बॉल, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हुशार सगळे असतात, संधी देणारा फार महत्वाचा असतो. जर संधी देणारच नसेल ना, ती हुशारी काय कामाची नसते, ती दाखवायची कुणाला, त्यासाठी तो संधी आणि ती हुशारी दाखवणारा माणूस मिळावा लागतो. आणि ती संधी सचिन यांनी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. 79 धावा दो फलकावरती आहेत, एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 4.2 षटकांचा खेळ संपलाय, 6 षटकांचा सामना आहे. परत एकदा चेंडू डावेटीच्या बाहेर, वायर वारंवार स्वैर चेंडू आकाशांच्या माध्यमातून येतात. आतापर्यंत किती वाईट आले? मला वाटतं आतापर्यंत बरेच वाईट, 5 वाईट आले, म्हणजे ऑलरेडी 11 चेंडूचं षटक झालंय, म्हणजे 7 षटकांकडे मॅच घेऊन चाललेत आकाश मैदानाच्या आतमध्ये. आकाश या नावाबद्दल बरंच काय तुम्हाला स्काय म्हटल्यानंतर सगळं आठवतं, नाही का? सूर्यकुमार यादव, आता तो स्कायचा लॉंग फॉर्म आहे, पहिलं स्काय वेगळं होतं, अलीकडचं स्काय वेगळं आहे. स्काय म्हणजे सूर्यकुमार यादव, हे युवा खेळाडूंना सांगता सांगा वेगळं सांगावं लागत नाही. डीप स्क्वेअर लेगला केलेला पॉवरफुलचा बाहेर दाटवला, चिंडू जाते सरळ सीमापार, षटकार 6 धावा. फलकावरती आहेत, डीजेंचं खरं तर कौतुक आहे, त्यांच्याकडे कॉमन सेन्स चांगला आहे. कारण मी सूर्यकुमार यादवचा विषय घेतला आणि त्यांनी सुप्ला शॉटचं गाणं वाजवलं, हे तुम्हाला कळालं पाहिजे की कधी कुठं काय वाजवायचं, आणि ते त्यांच्याकडे तो सेन्स आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये परत एकदा चेंडू ऑन साईडला खेळलाय, सरळ सीमापार, कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामी, षटकार 6 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना परत एकदा बॅकफुटला सरसावत चेंडू, लॉंग ऑफ चेला फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत. चेंडूने थोडीशी उसळी घेतली, परंतु आपल्या नियंत्रणामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू घेतला, पळापळ गडबड आणि क्रिकेटची आत्महत्या. क्रिकेटमधले आत्महत्या ज्याला म्हटलं जातो, रनआउट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. डीजे काहीतरी त्याचा 93 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. षटक संपलंय, षटक संपतायत ती 5 धावफलकावरती, 10 आहेत त्या 2-93. सामना सुरू आहे तो मात्र रॉयल क्रिकेट क्लब कसगी आणि त्यांच्या विरुद्ध. अकरा भाऊ जावळी, वा काय टीमचं नाव आहे, अकरा भाऊ फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्हाला एक वेळेस घरातला भाऊ जीव लावणार नाही, परंतु क्रिकेटपटू म्हणून असणारा तुमचा मित्र मात्र तुम्हाला मनापेक ज्या ठिकाणी जास्त जीव लावेल, हे ठरलेलं समीकरण आहे. भाऊ एक वेळेस तुम्हाला आरडेल, ओरडेल, रागावेल, तुम्हाला म्हणेल ग्राउंडवर जाऊ नको, पण तुम्हाला गपचूप मागल्या दाराने घेऊन जाणारा क्रिकेटमधला मित्रच, तो त्या ठिकाणी भावापेक्षा मोठं काम नक्कीच करत असतो. सगळे कॅप्टन आणि भावाभावांच्या कितीतरी गमती सचिन सांगण्यासारख्या. रामायण आणि महाभारत तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, 2 वा 4 वाक्यांमध्ये त्या ठिकाणी सांगता येतं. रामायण म्हणजे काय, महाभारत म्हणजे काय, सगळं काय त्या ठिकाणी पाठ करण्याची काय आवश्यकता नाही, सांगेल मी तुम्हाला. अगोदर स्कोर कार्डकडे घेऊन जातो, तो सांगणं फार गरजेचं आहे. 93 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय. भावाचं भावाचंच, माझंही भावाचंच म्हणजे महाभारत, माझं माझंच भावाचंही माझंच म्हणजे महाभारत. लक्षात आलं का? परत सांगू, माझं माझंच भावाचंही माझंच म्हणजे महाभारत, माझं भावाचंच भावाचं भावालाच म्हणजे रामायण. हा साधा साधा सोबत फरक आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 93 धावा दोफलकावरती दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली यज घेतोय. डीप स्क्वेअरला पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. चेंडू जातोय सीमा पार चौका. सत्त्याण्णव धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 मैदानात सुरू आहे. ज्यांना कोणाला घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहिजे त्यांनी क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स चॅनल वर जा. आता बऱ्याच जणांना ते क्रिक लाईव्ह मध्ये कळत नाही, क्रिकेट मधला क्रिक, लाईव्ह मधला लाईव्ह, आणि पुढे स्पोर्ट्स सगळ्यांना माहिती आहे. तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येतील. हा चेंडू त्या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परत एकदा डीप स्क्वेअर लेग वरून फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. धाव फलकावरती आपण पाहतोय एका धावेन दौफलक पुढे जायला. 98 धावा दौफलकावरती आहेत. मगाशी मला वाटतं नावांची सुद्धा बरीच गंमत जम्म झाली. इम्तियाज भाई सचिन इकडे आपल्या बरोबर बसले, सचिन कोल्हे. त्यांचं नाव त्यांच्या घरच्यांनी सचिन का ठेवलं हे मला माहीत नाही, परंतु सचिन तेंडुलकर यांचं नाव त्याच्या घरातल्यांनी सचिन का ठेवलं हे मात्र मला नक्की माहिती आहे. सांगेल मी तुम्हाला षटक संपण्या अगोदर. बऱ्याचशा मित्रांनी विनंती केली, खरं तर हल्लीच्या काळी माईक मी फार कमी वेळा हातामध्ये घेतो, परंतु सचिन यांची विनंती आहे. आणि क्रिकेटमध्ये सचिन काहीतरी बोलला म्हणजे त्याला महत्व येतं नाही, कारण त्या नावाला तेवढं महत्व आहे सचिन या नावाला. 63 क्रमांक जर्सी घालून गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फुलटॉस चेंडू होता. इम्तियाज डीप स्क्वेअर लेगला, आज अतिशय पॉवरफुल खेळी पाहायला मिळते षटकार. पास 14 बॉल 58 धावा इम्तियाज यांच्या आहेत. दोन चेंडू 5 धावा अक्षय यांच्या आहेत. सचिन तेंडुलकर यांचं नाव घरातल्यांना का वाटलं सचिन ठेवलं जावं. सचिन तेंडुलकर यांचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांना प्रसिद्ध भारतीय संगीतकार एस डी बर्मन अर्थात सचिन देव बर्मन यांच्या संगीताचे ते प्रचंड मोठे चाहते होते, म्हणून सचिन देव बर्मन यांच्या नावावरनं सचिनचं नाव सचिन ठेवलं गेलं. आता सचिन यांच्या घरच्यांना मी विचारणार आहे, जाणार आहे संध्याकाळी मुक्कामाला, की यांचं नाव सचिन तुम्ही का ठेवलं ते मला आत्ता कळेल, कारण एवढा दिवस त्यांच्या आईवडिलांना भेटण्याचा योग आला नव्हता. तो नक्कीच या नरसिंह चषकच्या माध्यमातून येईल अशी मला वाटतं अपेक्षा आहे. धावफलकावरती आपण पाहतो 104 धावा. शेवटचे काही चेंडू अंतिम षटकातले शिल्लक आहेत. एक सुंदर खेळ रॉयल क्रिकेट क्लब मैदानाच्या आतमध्ये करतायत. 100 पार केली आणि ती या फ्लड लाईट्समध्ये. शेकडो दिवे उजळलेले आहेत त्या ठिकाणी या मैदानावरती, ज्या मैदानाचा लख्ख प्रकाश इकडे दिसतोय. अजितदादा गाडवे महावितरणचे अधिकारी, म्हणजे मला वाटतं विजेचा रिमोट मैदानावरती येतोय असं म्हणता येईल. धावफलक आपण व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 105 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 जे मैदानात सुरू आहे. 6 षटकांचा सामना आजच्या दिवसातला. खरं तर सचिनचं कौतुक आहे, आज दिवसभर त्यानं पान चिंचोली बरोबर ना, तिथे कॉमेंट्री केली, त्यानंतर आता परत तो मला वाटतं रात्रभर इकडे कॉमेंट्री करेल आणि कौतुक आहे. हा चेंडू डीप विकेटला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मस्तक पे दस्तक देत गेले सीधा बाउंड लाइन के बाहेर. 6 रन 6 धावा. नेल्सन ही संख्या म्हटलं तर बरंच काय सांगण्यासारखं आहे. तुम्हाला मी एवढं काय सांगेल उद्या दुपारपर्यंत कितपत लक्षात राहील मला माहित नाही, एवढं रात्रीतनं मी तुम्हाला सांगून जाईल. उद्या तुम्ही म्हणाल काल काय सांगितलं होतं, पण ती आता सोया युट्यूबवर परत पाहिजे. परत एकदा मोठा फटका, 117 धाव फलक घेऊन जाणार का, नक्कीच जबरदस्त बॅटिंग इम्तियाजांची. षटकार 6 धावा. डीजे कृष्णा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 मैदानामध्ये अंतिम चरणाकडे झुकला असताना बॅटची येज आणि शेवटच्या चेंडूवरती इम्तियाज बाद होतोय. 117 धावा दो फलकावरती आहेत. 118 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ते मात्र 11 भाऊ टीम कीपर सचिन यांनीच तो ज्या ठिकाणी झेल एकट्याच्या मागे टिपलाय. मित्रांनो इकडे आलो फार आनंद वाटला, आल्या आल्या लगेच तुम्ही बोलायला दिलं. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो मनुष्य वयाच्या दुसऱ्या वर्षी बोलायला शिकतो, परंतु काय बोलावं हे कळायला आयुष्य निघून जातं. शब्द हे जपून वापरावे लागतात, कारण शब्दांना धार असते. तलवारीने कापलेली मान एक वेळेस जोडता येईल,
परंतु शब्दांनी कापलेलं मन परत जोडता येत नाही, म्हणून शब्द फार तावून सुलाखून बोलावे लागतात. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. नंतर वेळ मिळाला तर नक्की तुमच्या बरोबर मी जोडला जाईल. 118 धावांचं महाकाय आव्हान समोर ठेवलं गेलंय. पाहूया बॅटरी त्या ठिकाणी फिल्डिंग टीम त्या धावा चेस करणार की नाही, अजून काय घडणार, काय बिघडणार या रात्रीच्या खेळामध्ये, अजून काय काय घटनाक्रम होणार हे ऐकण्यासाठी मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. तुम्ही नजर रुकून पाहत राहा तपसे चिंचोली मध्ये सुरू असणारा नरसिंह करंडक 2024 चा भव्य दिव्य थरार. आणि यानंतर मायक्रोफोन वरती असेल लातूरचा बुलंद आवाज सचिन कोल्हे. सर आता तुम्हाला इथून कुठे जायची गरज पडणार नाही असं मला वाटते. तो हे तपसे चिंचोली गाव इतकं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व भरभरून असलेलं गाव आहे, सरांना तुम्ही जाऊ देचाल का? इतकी सुंदर कॉमेंट्री आधी तुम्ही कधी ऐकली आहे का? खरं सांगा, मनावर हात ठेवून हृदयावरती नाही. वा धन्यवाद. एवढंच खरं तर कलाकार याच कौतुकाचा भुकेला असतो. सर तुम्ही काही वेळापूर्वी खरं तर झाडांचं उदाहरण देत होतात, खाली प्रेम करावं का वर प्रेम करावं, पण हे गाव किती वेळ असेल किंवा किती संस्कारी असेल हे तुम्ही पहा. एखाद्या वेड्याच्या मनात आलं असतं ना तर झाड एका दिवसात होत्याची नव्हती झाली असती. पण हे पर्व तिसरं आहे, याआधी कित्येक वर्ष इथे क्रिकेट खेळलं गेलं पण त्या झाडाला कोणाची हात लावायची हिंमत नाही झाली. हे खरं तर या गावाचं वैशिष्ट्य आहे, हे या गावाचं मोठेपण आहे. आणि आपण कित्येक वर्ष जरी आलो ना ते झाडं मोठी होत राहतील, पण हे ते झाडं अशीच राहणार. किती अडथळे आले ना, किती चेंडू आडू द्या ना, किती काही होऊ द्या, झाड कुठे जाणार नाही. यस सर. सरांनी एक डायलॉग मारलाय, शाळेतील झाड आहे त्याच्या खाली कुणाला शाळा करू देणार नाही आणि ती शाळा इतकी भयल ते परत आयुष्यात राहणार नाही. चला आता वेळ वाचवा आणि इनिंग ब्रेक झालेला आहे तर दुसऱ्या सामन्याचा टास्क सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. अभि सर कृपया समलोचक कक्षाशी संपर्क साधा.
जय भवानी तांडा संघाचे संघनायक, कृपया समलोचक कक्षाशी संपर्क साधा, विनंती आहे. शशी सर कृपया सूचना द्या लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. मित्रांनो वेळ वाचवा. राहुल यानंतर होणारा सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय जय भवानी क्रिकेट क्लब मुळच तांडा त्यांच्या विरोधात बलसूर प्लास्टर्स बलसूर दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. कृपया दोन्ही संघाचे संघनायक आपला मोबाईल घेऊन समलोचक कक्षाशी संपर्क साधा, विनंती असेल. सुरुवात होत असताना तब्बल 118 धावांचा भला मोठा धावांचा पहाड या ठिकाणी उभा केला गेलाय. तो धावांचा डोंगर या ठिकाणी सर करायचा आहे. पाहायचं 11 भाऊ जावळी संघाकडून हे टार्गेट इथे चेस केलं जाईल का. दोन्ही संघाचे 12th मॅन कृपया समलोचक कक्षामध्ये या. सातत्याने वारंवार एकच विनंती तुम्हाला करावी लागते याची तुम्ही नोंद घ्या. विनंती आहे जावळी संघाचे 12 खेळाडू कृपया समलोचक कक्षामध्ये या. चला बॅटर सहकार्य करा, लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. सुमधुर संगीत खरतर आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं जाते. चला काय सर, चला जावळी संघ ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण पाहतोय एका बाजूला हरी सर आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या सोबत मेहराज. दोन सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तब्बल 118 धावांचा भला मोठा धावांचा पहाड या ठिकाणी सर करायचा आहे. काय होईल खरतर इथे पाहायचंय. उत्कंठा शिगेला पोहोचले. निश्चितच आयपीएल चा सुद्धा सामना खरतर सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय लखनऊ संघ आहे, दुसऱ्या बाजूला बेंगलुरु संघ आहे आणि तो स्कोर सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन.
आरसीबीचे बरेच मोठे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. पहा 18 षटकांचा खेळ संपन्न झालाय. तब्बल 148 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये लखनऊ संघाच्या या ठिकाणी आहेत. मला वाटतंय आज आरसीबी जिंकेल. काय सर काय सांगाल? काही सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणारा पंडित अजून जन्माला आलेला नाही. जर आला असेल तर आमच्याकडे पाठवून द्या. ओ काय कॅच पकडला, इथे नाही तिकडे पकडलाय. अन्यथा म्हणाल कॉमेंटेटरला वेळ लागलाय की काय. चला सामना सुरू होतोय. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, डान्सिंग डाऊन द विकेट, वन बाउन्स. ओहो चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जाईल. एक नव्हे दोन नव्हे तीन तीन क्षेत्ररक्षक मित्रांनो, हे असतं टीम वर्क, वन टीम वन ड्रीम. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. सर आपण तिकडली जर चर्चा करत बसलो ना मग सगळेच मोबाईल काढून बसतील. आता खरा घरच्या टीव्ही वरती सुद्धा हा सामना पाहत असतील. काय झालं सर? शशी सर, शशी सर आत्ताच्या तीन धावा ना फक्त एकच. वा यानंतर हरी इथे मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. मला तर वाटलं एक दोन नव्हे तीन धावा इथे धावून पूर्ण केले असतील, पण तसं काही झालेलं नाहीये. इथे आपण पाहतोय पंच दंडित करताना पाहायला मिळतील. शाहरुख खान स्टाईल वाईट चेंडू इथे मात्र आमच्यापर्यंत कळवलाय. दोन धावा धावफलकावरती आहे. तर खरं तर 118 धावा म्हणजे प्रति ओव्हर जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 19-20 च्या गतीने धावा तुम्हाला बनवावे लागतील यावेळेस. हो काय क्षेत्ररक्षण आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षणासाठी. मित्रांनो खर तर आपण तपसी चिंचोली मध्ये आहोत आणि इथल्या प्रेक्षकांना सांगावं लागत नाही, चांगल्या कामासाठी टाळ्या वाजवा म्हणून कधीच सांगावं लागत नाही. हे खर तर या गावचं वैशिष्ट्य आहे. मी कित्येक दिवस आता मला वाटतं एक दोन महिने या आयोजनामध्ये ग्रुपवरती आम्ही चर्चा करत होतो. इथे मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेक अँड व्हेरी गुड कॅच, धक्का क्रमांक एक. दिसताय काय भानगड आहे? मला वाटतंय पहिल्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार तुमच्याच नावावरती जाईल की काय? प्रश्नचिन्ह आहे, थोडीशी प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. यस काय जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो, प्रेमात पडावं इतके सुंदर फटके तिथे पाहायला मिळाले. खर तर इथून सूचना करणार होतो पण तोपर्यंत डाव संपला गेला. समोरच्या बाजूला बरेचसे आपले छोटे प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले, तिथे चेंडू लागण्याची शक्यता आहे. आजूबाजूला ते आपले सिनियर मंडळी आहेत, त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी थोडस काळजी घ्या, कारण समोरच्या बाजूला फटका खूप जोरात असतो, त्यामुळे ती तुम्हाला दुखापत जर झाली ना तर खूप अवघड आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर नंदकुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हो यावेळेस पॅन्डल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव तिथे मिळेल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक दोन धावेने ते काही फरक पडणार नाही मित्रांनो. हिंदीमध्ये कहावत आहे, अब नहीं चलेगा इक्का दुक्का यहां पे लगाना पड़ेगा चौका और छक्का. दिल्ली बहुत दूर है, जाना जरूर है, तो आप सिर्फ हवाई सफर करना जरूरी है. तुम्ही सायकल टू व्हीलर ने गेलात तर बराच वेळ होईल तोपर्यंत. ओहो यावेळेस आपण पाहतो आमच्या दिशेला कऊ कॉर्नरला परत एकदा इम्तियाज. आमचे मित्र अक्षयदादा बलसुरे, अजितदादा गाढवे, संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा तक्क्या भाई सुद्धा इथे डब्बे घेऊन आलेला आहे. मला वाटतंय आमच्यासाठीच आणले असतील. यस आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख टाकला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत, डीजे महाराज. मॅचचा टॉस याठिकडे आपण घेणार आहोत. एका बाजूला जय भवानी क्रिकेट क्लब मुळूस तांडा, त्यांच्या विरोधात बलसूर ब्लास्टर बलसूर. चला या टॉससाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत.
यावेळी स्लोअर फुल टॉस, चेंडू ऑनसाईडच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये लागलेली रेस तिथे पाहायचंय. चेंडू अडवलाय की डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. पंचांचा निर्णय येतोय या ठिकाणी. या डिक्लेरेशन मध्ये चेंडू जातोय. दोन धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. मित्रांनो, चौकार षटकारांची अपेक्षा या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीतून केली जाते. वी वांट सिक्सर, कारण एका दोन धावेने सामना संपणारच नाहीये. खरं तर आकाश चोप्राची कॉमेंट्री तुम्हाला आठवत असेल, बुंद बुंद से सिप घागर भर सकती है, घागर कभी नहीं भर सकती, सागर कभी नहीं भर सकता. रवियत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती दोन धावा, दुसरा चेंडू डॉट आहे. 28 चेंडू आणि तब्बल 112 धावा. अवघड आहे पण अशक्य नाही. परत एकदा सुंदर लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आज जर तुम्ही पाहिलं तर पंच म्हणून एका बाजूला शशिकांत सर, पिडके सर आहेत, तर दुसऱ्या बाजूला आमचा मित्र नागेश लादे. चला टॉस साठी या बलसूर ब्लास्टर्स, विनंती आहे टॉस साठी या. त्यावेळेस इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी आहे. पंचने दंडित केले, वाईट चेंडू इथे घोषित केलाय. अवांतर धाव्याने धावफलकावरती वाढ होईल. आता महेंद्र सिंग धोनीचे बरेच फॅन इथे असतील. खर तर कोहलीचे फॅन इथे मला भेटले, तसे धोनीचे सुद्धा इथे आहेत. आहेत वा, नाही तर भांडणं इथेच लागायची. त्यासाठी आधी तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल, यशस्वी व्हावं लागेल. यावेळेस भन्नाट वेग तिथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि आमचे अक्षय सर इथे आहेत. खरं तर आज राहुल बेडर आपला किती छोटा मुलगा आहे, किती छोटा चाहत आहे पहा. ते म्हणला उद्या सत्यम इथे पाहायला मिळेल. 12 चेंडू 42, म्हणजे पहा त्याच्या डोक्यात किती फिट झाले. यावेळेस फुल टॉस चेंडू स्ट्रेट टू द फिल्डर. यस, पंचनी दंडित केलंय. बीमर आहे की नाही पंच? नागेश सर, यस, दोन पंच चर्चा करत आहेत. निर्णय अवघ्या काही क्षणात इथे येईल. बलसूर संघाचे संघनायक उपस्थित आहेत. दोन्ही संघांचं खर तर खूप खूप मनापासून स्वागत आहे. कुणाच्या हस्ते? यस, आपण पाहतोय नरसिंह चषकाचे मुख्य आयोजक, तसेच नरसिंह क्रिकेट क्लब तपसी चिंचुलीचे संघनायक अविनाश भैया देशमुख यांच्या शुभहस्ते नाणेफेकी चकल होते. आमचे सर अविनाश भैयाबद्दल जास्त बोलतील, त्यामुळे मी कमी बोलेल. मित्रांनो, खूप वेळ क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. अख्ख्या मराठवाड्यामधील थांबा, फायनलच्या मॅचचा सुद्धा टॉस डबल झाला होता. आवी सर परत टॉस करू शकता तुम्ही. चला सांगतो कळवतो, इथे या स्पर्धेमध्ये चालणार नाही. प्रेम सर, इथे आपण एक चांगला निर्धार केलेला आहे, नियम पाडून आपण या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे स्वतःसाठीच. इथे संघनायक उपस्थित होतील. तुम्ही जर टॉस जिंकला तर तुम्हाला या क्षणी इथे निर्णय कळवायचा, अन्यथा विरोधी संघाला टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्या. बऱ्याचशा गोष्टी प्रेम सर आपल्याला चेंज करायच्या आहेत. मराठवाड्यामधील सर्वात चांगली उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा कुठली असेल, तर ती आहे नरसिंह चषक तपसे चिंचोली. आपण पाहतोय दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा. खर तर विरोधी संघाने इथे मात्र जावळी संघाची वाट लावली म्हणायला हरकत नाही. असं म्हटलं जातं, जो संघटनांना घाबरतो त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे असतो ना आत्मविश्वास तो समोरच्याची लावते वाट. लावतील का पुढच्या चेहरा ओव्हर मध्ये वाट? लावतील लावतील, आत्मविश्वास पाहिजे मित्रांनो. 24 चेंडू आणि 110 धावा. यस, आपण पाहतोय पुढील सामन्याचा टॉस संपन्न झाला. मूळ तांडा संघाचा संघ नाही, टॉस कबॉस ठरत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या रोहित सर इकडे या. सगळ्या रोहितचे जर्सी क्रमांक 45 असतात, पण आमच्या मूळ तांडा संघनायकाचा क्रमांक आहे 313. वाजवणार सगळ्यांचे वाचले वा. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 110. यावेळेस आपण पाहतोय लेग स्टिकच्या बराचसा बाहेर, डाऊन द लेग. व्हाईट चेंडू इथे मात्र घोषित केलाय. पहिलाच सामना मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, आपला 7 सामने खेळवायचे. किती वेळ लागेल आताच खर तर विचार करून? 4 वाजतील, सकाळ उजळेल. कोंबडा भाग देण्याच्या अगोदर सामना संपला म्हणजे झालं, नाहीतर घरचे आले तिथं. ओहो, यावेळेस जावळी संघाकडून अतिक्रमण, हल्ला इथे चढवला गेलाय. षटकार डीजे महाराज.
आता तिकडे षटकार चौकार आयपीएल मध्ये सुरू आहेत आणि आमचा मित्र खिजरभाई आपली ड्रीम इलेव्हनची टीम पाहतोय. मित्र हे नाद सोडून द्या, उपस्थित सर्व प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे माझी. लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. मित्रांनो, पार दिवशी घेतोय. जर ग्राउंडच्या बाहेर एका हातामध्ये जर झेल टिपला तर सन्मान्य अनिकेत दादा देशमुख यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे, याची तुम्ही नोंद घ्या. यस, आणि आमचा नाना या ठिकाणी उपस्थित होतोय. नाना येवटकर, मित्रांनो खास किल्लारीवरून सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले. रात्री टँकर चालत नाही, टँकर त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. आणि संपूर्ण मित्रपरिवारसह या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक असं स्वागत. आता ड्रीम इलेव्हन विषयी खरं तर चर्चा साधली होती मित्रांनो. आमचा मित्र या ठिकाणी सातत्याने वारंवार चेक करतोय, पण मित्रांनो खरंच मनापासून विनंती आहे, हे पहिलं ऍप डिलीट करून टाका मोबाईल मधून. आणि सन्माननीय जगदीश दादा पाटील यांच्याकडून 101. आणि नाना इथं आलाय म्हणल्यानंतर नाना सुद्धा ते बक्षीस असतात. नाना हा आज नोटा आणलेले नाहीत, बरं ठीक आहे, काही अडचण नाही. अनिकेत दादा देशमुख कडून 101 रुपये आहेत आणि जगदीश दादा पाटील साहेबाकडून 101 आहेत. म्हणजे पहा मित्रांनो, एक झेल पकडा आणि तब्बल 200 रुपये मिळवा, अशी स्कीम या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू झालेली आहे. मला
हॅलो, धन्यवाद डीजे. चला बॉलरचं नाव कळवा, विनंती आहे. मदार, धन्यवाद सर. आणि मित्रांनो, पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे. दोन्ही संघाचे संघनायक याची नोंद घ्या. तुमचा 12वा खेळाडू समलोच्य कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. जर नसेल तर आयोजकाकडून तुम्हाला 10 धावांची पेनल्टी दिली जाईल. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, वॉर्निंगचं तुम्ही पालन करा. ओहो, यावेळेस फटका सुरेखोंची जास्त लांबी, लांबी सुद्धा जास्त. खिलाडी के मस्तक में दस्तक. चरण ट्वेल्थ मॅन खरतर विचारत होते की कोण कोणाची लावणार वाट. तुझे सुद्धा फलंदाज वाट लावण्यासाठी आलेले आहेत. 11 भाऊ जावळी. मित्रांनो, 11 भाऊ जर एकत्र येत असतील, 2 भाऊ सोबत असतील, तर रामायण सरळनी मगाशी सांगितलं की ते 5 पांडव सोबत आले महाभारतामध्ये पाहिलं. 11 भाऊ मैदानाच्या आतमध्ये, जावळी संघ एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळत आहेत. हरलं तरी चालेल मित्रांनो, मैदान गाजवता आलं पाहिजे. विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे, अन्यथा वन साईड हरण्यात काही मजा नाही. 2-3 षटकार आले, सामन्याचं समीकरण चेंज झालं. 37 धावा धावफलकावरती. ओहो, हेलिकॉप्टर, पण हे जमिनी समांतर हेलिकॉप्टर आहे, हवेतून नाहीये. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलकावरती 38 धावा, 15 चेंडू आणि तब्बल 80 धावांची आवश्यकता आहे. आता तुम्ही म्हणाल 15 चेंडूवरती 80 धावा होतात का? 15 चेंडूवरती 90 धावा सुद्धा होतात खर तर, पण ते करण्यासाठी तुम्हाला अशक्य असे प्रयत्न करावे लागतील. शक्य करण्यासाठी अशक्य असे प्रयत्न करावे लागतील. ओहो, इथे हलकेशी अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. नागेसरांना किती मॅचचा अनुभव असेल तुम्ही सांगा. यस, नागेसरांचा अनुभव आपण सांगणं म्हणजे समुद्राची खोली मोजण्यासारखं आहे. नमो चषक असो, आपल्या तपसी चिंचूलमध्ये कुठलीही स्पर्धा असो, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये कधी पण आपला खरं तर पाहायला मिळतात ते नागेश लाभे. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय, शशिकांत पिडगे सर. मित्रांनो, जेव्हा 200 रुपये होते ना अंपायरिंगसाठी, 100-200 रुपये, तेव्हापासून तो माणूस अंपायरिंग करतोय. म्हणजे किती वर्षाचा अनुभव असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आज तुम्ही जर पाहिलं तर अविनाश देशमुख आणि संपूर्ण मित्रपरिवाराने त्यांच्यावरती परत एकदा विश्वास दाखला. खरंतर किल्लारीमध्ये नमोचषकाचं आयोजन आपल्याच संघाकडे होतं, नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली संघाकडे. आमदार साहेबांनी तोंड भरून कौतुक केलं की आयोजन असावं तर फक्त आणि फक्त नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोलीकरांसारखंच. आपल्या नेत्यांचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलं. सन्माननीय नितीन आबा कवटळे, भारतीय जनता पार्टीचे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष. खरंच काम असं करा की नाव होईल, आणि नाव असं करा की काम होऊन जाईल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 39 धावा आहेत, शेवटचे 12 चेंडू आणि 79 धावा. निश्चितच सर्वांना माहित आहे की औपचारिकता शिल्लक आहे, पण क्रिकेटच्या मैदानावरती कधी काय होईल. गेन कमी करा डीजे मास्टर, थोडा गेन कमी करा. 12 चेंडू आणि 79 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. खरं तर 12 चेंडूवरती जरी षटकर आले तर 72 बनतील. जर गोलंदाजाने चुका केल्या, डोक्यात आणलंच की नाही आता षटकरांची आपण आतिषबाजी करूया, तर आणि तरच काहीतरी ते वेगळं पाहायला मिळेल. राहुल काय सांगशील? राहुलला एकच आठवतो फक्त, सत्यम नाही, सत्या 12 चेंडू 42. अरे काय, कारण दहशत आहे ते. फायनलचा सामना खरं तर आपण पाहिला, नमो चषक 2024 आपण पाहिले. एका बाजूला आपला संघ, यजमान संघ नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली, त्यांच्या विरोधात कासार सीसीचा जय हो क्रिकेट क्लब. यावेळेस फटका सुरेख, मिड ऑफ क्षेत्रक्षा डोक्याच्या वरून चेंडू फरार चौका. जे 11 चेंडू आणि तब्बल 75 धावा इथे खर तर लढत आहेत. लढून हारला तर चालेल, माणसाला खर तर लढता आलं पाहिजे. ओहो, यावेळेस हो गई गलती, हो गई भूल, और इधर दांडी गुल.
असावं. आता दुसरा भाऊ उठून गेला, कॅमेरा फोकस करण्याच्या अगोदरच आमच्या राहुलचा भाऊ उठून गेला. एका चेअर वरती दोन भाऊ कसे बसावे त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथे पाहायला मिळालं असतं. आमचे गुरुवर्य दीपक मंडले सर सांगत होते की ज्यावेळेस आपलं आणि भावाचं भावाला देण्याची वेळ येते तिथे रामायण सुरू होतं. तसं पहा किती छोटे आहेत, पण एक चेअर दोघांमध्ये खरंच खूप व्यवस्थित बसले होते, कम्फर्टेबल. जसा कॅमेरा त्याच्याकडे देईल त्याला वाटलं तर उठून निघून गेला. वा, हे प्रेम असणं गरजेचं आहे. अन्यथा अजून तिसरा बसला असता, कॅमेरा माझ्याकडे आलाय म्हणून. पण तसं काही नाहीये, आणि इथे करंट सुद्धा आम्हाला लागतंय. थोडं विनंती आहे, अर्थिंग असेल तर लावा, नाही तर इथंच आमचा कार्यक्रम व्हायचा नाही म्हणाल. धन्यवाद. आलाय, वा, फटका सुरेख. यामुळे क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू वरती जाण्याचा प्रयत्न करतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. निश्चित आपण पाहतोय फेकी सुरेख, दोन धावा, माफ करा, एकच धाव धाव फलकावरती पाहायला मिळेल. 44 धावा, भले 118 धावा बनवायच्या होत्या, पण आम्ही 50 प्लस जरी गेलो तरी आमचा विजय होईल असं 11 ब्रदर्स जावळी संघाकडून पाहायला मिळेल. यावेळेस फटका सुरेख, लॉंग वनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, बॉल वरती जातोय. चेंडू अडवला जाईल, फेकी इथे पाहायला मिळेल, एक धाव इथे मात्र पाहायला मिळेल. पंचेचाळीस धावा धाव फलकावरती. रोहित शर्माचे खूप मोठे फॅन खर तर या ठिकाणी आहेत. आयपीएल सुरू झालं की खर तर राजकारण सुरू होतं गावातलं, सगळे गट तट पाहायला मिळतात. कोणाचा विराट कोहली, कोणाचा रोहित शर्मा, कोणाचा कोहली, कोणाचा पांड्या आहे का? नाही, आता सध्या पांड्याचा भक्ती इथे कोणी नसणार आहे, कारण मग त्याला इथून डायरेक्ट सरळ बॅन केलं जाईल, काही न विचारता. 7 चेंडू आणि 73 धावा, हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न, मिस टाइम, प्ले अँड मिस. चेंडू इथे मात्र निर्धाव आहे. मित्रांनो, शेवटचे 6 चेंडू आणि 73 धावा. नरसिंह चषक 2024 मधील पहिला सामना इथे कोण जिंकेल, उत्सुकता काही शिगेला पोहोचलेली नाही. वन साइड मॅच सुरू आहे. आपण जर पाहिलं तर उमरगा तालुक्यातील हे कसगी गाव आहे, जे की आज उंबरट्यावरती आहे, विजयाच्या उंबरट्यावरती आहे. खर तर घोरपडीच्या पकडीप्रमाणे पकड मजबूत केली गेली, ही पकड सुटणार नाही. 6 चेंडू आणि तब्बल 73 धावा, भला मोठा विजय या ठिकाणी नोंदवण्याच्या उद्दिष्टाने इथे पुढे जात आहेत. आणि गोलंदाजी मार्क वरती इम्तियाज मुन्सी. मित्रांनो, पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक झळकवणारा हा खेळाडू आहे. ओहो, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलचा चान्स, एका अफलातून पारिदेच्या बॅट मधून 17 चेंडू वरती तब्बल 70 धावा. मित्रांनो, पहिला सामना सुरू आहे. खरं तर बऱ्याचशा चर्चा इथे तुमच्या खेळाडूंशी, तुमच्या आयोजनकर्त्याविषयी, तुमच्या नेत्याविषयी या ठिकाणी बोलायच्यात. एवढी पारदर्शक स्पर्धा कुठे होणार नाही. यावेळे स्पर्धा एकदा कही पे निगाहे और कही पे निशाना, बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. थोडेसे हताश निराश चेहरे, आमच्या 12th मॅनच्या चेहऱ्यावरती वेगळं टेन्शन असतं. सामना जिंकलेला असताना खुशी असते, सामना काही फरक पडणार नाही. जय हो. 46 धावा धाव फलकावरती आहे. 3 चेंडू 72 धावा असं समीकरण. शरीर वेदक मारा इथे, एक दोन षटकार मारा, प्रेक्षकांची मन जिंका, या व्यतिरिक्त काही होणार नाही. पहिल्या सामन्यातील सामनावीर सुद्धा मी या ठिकाणी आधीच डिक्लेअर करतो, सामना सुरू होण्याच्या आधी, सामना संपण्याच्या आधी कोण असेल अर्थातच. पण थांबा, सामना कधी संपतो, ज्यावेळेस शेवटचा चेंडू टाकला जातो, ज्यावेळेस शेवटची विकेट घेतली जाते, त्याशिवाय सामना कधीच संपत नाही. इथे जर ओहो, इथे काय, पंच अतिशय चाणाक्ष आहेत. नागेश लादे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फलंदाज सेफ आहे, गरट उद्ध्वस्त करण्याची संधी होती. खर तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरच्या यादीमध्ये हे नाव आता ऍड होताना पाहायला मिळेल. पहिल्याच सामन्यात मग त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करून घ्यावं लागेल. आणि तो कोण सांगितलं त्याचं नाव मी सांगणार नाही, लांबजण्याचा खेळाडू होता. तो म्हणला काल एक सामना खेळला, आम्हाला बॉल दिसत नव्हता, त्याला काय आता खरंच डोळ्याचं ऑपरेशन. संघाने इथे जिंकलेला आहे, सामना या ठिकाणी संपतोय आणि या सामन्यातील सामनावीर इथे ठरतोय. मित्रांनो,